सांगोला तालुक्यातील विविध शाळांना आमदार दत्तात्रय सावंत यांनी भेट दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझा शिक्षक सातत्याने झटत असतो. त्या शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो. विविध प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक मी लोकशाही मार्गाने करत असतो. मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्त शिक्षकांचा आहे, असं प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी केलं आहे. सांगोला तालुक्यातील नाझरा विद्यामंदिर प्रशालेस त्यांनी भेट देऊन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व योग्य मार्गदर्शन केलं. यावेळी पर्यवेक्षक एमडी धायगुडे यांनी आमदार सावंत यांचा सत्कार केला. विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नाला मी सातत्याने प्राधान्य दिलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांचं दुःख काय असतं हे मला माहीत आहे, कारण मी 8 वर्ष विनाअनुदानित शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. यावेळी आकृतीबंध, समायोजन, अर्धवेळ शिक्षक प्रश्न, शिक्षकेतर बहिष्कार, वरिष्ठ वेतन श्रेणी आदी विषयांवरती विस्तृतपणे चर्चा झाली. सांगोला तालुक्यातील विविध शाळांमध्ये भेट देऊन त्यांनी शिक्षकांची आस्थेने चौकशी केली. मी तुमच्या पाठीशी असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. याचा अर्थ मी देवेंद्र फडणवीस नाही किंवा मी मुनगंटीवार नाही, पण खात्रीने तुम्हाला इतकं सांगेन की मुनगंटीवारांनी जे साधारण 10 कोटी रुपये शिक्षकेतरच्या संदर्भातले काहीतरी त्यांना हवे होते शिक्षण विभागाला, ते देण्याचं मान्य केल्याचं मंत्री महोदयाने मला सांगितलं. त्याच्यामुळं मला खात्री वाटते, कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आहे. मी सर काही कुठल्या म्हणजे पक्षाचा सदस्य नाही, भाजपचा नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचाही नाही. मी अपक्ष तुम्ही निवडून दिले म्हणून आमदार झाले. 100% मला वाटतं की ते करतील, नाही केलं तर आपलं अस्त्र चालूच ठेवायचं उचलायचं. लोकशाहीमध्ये थांबायचं कारण नाही, मागे राहणार नाही. 100% तुमच्या पुढं असणार आहे सर. जोपर्यंत एखादी गोष्ट आता हा 12 वर्षाचा विषय आहे, सुटला तर त्यांचं अभिनंदन आहे, कारण पाठीमागची सरकार सुद्धा 2-3 येऊन गेली, त्यांनी काही केलेलं नाही. यांनी केलं ना, यांचं अभिनंदन नक्की आपण करायचं आहे. पक्ष म्हणून काय आपण शिक्षकांनी बघायचं नाही, आपण बुद्धिवादी माणसं, आपण शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर जाऊ त्यावेळेला बघायला काही हरकत नाही, पण या ठिकाणी शिक्षणावर विचार करू त्यावेळेला आपण एक शिक्षणाच्या क्षेत्रातला घटक म्हणून करूया. नवीन शाळांना परवानगी का देत म्हणण्यापेक्षा शाळांना परवानगी मागितलीही जाते. मागितल्याशिवाय तर कोण कोणाला शाळा देत नाही. प्रस्तावित शाळा केल्या जातात. सर, कायदा झालेला आहे. डिसेंबर 2012 या राज्यात स्वयंमार्थ साहित्य शाळा नावाचा कायदा झाला आहे, की ज्या कायद्यामध्ये एकही नया रुपया शासन कधीच देणार नाही. कायम शब्द लावलेल्या शाळांचा फक्त शासन आदेश होता, तो रद्द करायला आपल्याला मोठा काळ गेला. अजूनही त्या ठिकाणी भरपूर म्हणजे लोकांना अजून पगारसुद्धा चालू झालेल्या नाहीत. आपले बांधव विरावेतन कामं करतायत.